मंदिर कॉफी मिळायची बाकी आहे सर किती वाजता ही घेता बोलतो साधारण 12 वाजे मोहन्यामध्ये आज सकाळी मी अनधिकृत बांधकामावर कारवाई करायची कारवाई ठेवली होती। जे उपायुक्त जे आहेत विभागीय उपायुक्त त्यांनी एक स्पेशल ड्राईव्ह ठेवला होता की जी चालू बांधकामं आहेत सध्या ती बाबा स्ट्रक्चर आहेत जोते आहेत पिलर उभे झालेत ते आत्ताच्याच ह्याच क्षणी तोडून टाकले म्हणजे ती बांधकामं वाढणार। या अनुषंगाने एका स्ट्रक्चरची तक्रारही होती त्या तक्रारीवरती आम्ही कारवाई करायला गेलो होतो। त्या ठिकाणी जोतं बांधलेलं होतं त्या जोत्यावर कारवाई करून जोतं आम्ही निष्कर्षित केलं। जोतं तोडताना त्या लोकांनी सांगितलं की या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं पण तिथे गेल्यानंतर तसं काही आढळून आलेलं नव्हतं की एक साधा एक जोतं म्हणजे जसं घराचं बांधकाम करायला जोतं असं तसं जोतं होतं। ते जोतं आम्ही तोडलं ते तोडून आम्ही दुसरी कारवाई करायला दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो। तिथे एक G+1ची बिल्डिंग होती तिच्यावरही आम्ही कारवाई केली आणि ती कारवाई करून ऑफिसला गेलं असता मुकुंदकोट आणि त्यांच्याबरोबर एक 15-20 जण आले होते। त्यांच्यावर भाचाभाची म्हणजे ऑफिसच्या आवारातच त्यांनी डायरेक्ट भाचाभाची केली भाचाभाची करून डायरेक्ट तरी मारायला म्हणजे हात उचलला डायरेक्टली। त्यांना मी भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी डायरेक्ट म्हणजे की ते मारामारी करायच्या हिशोबाने चालू कारण डायरेक्ट त्यांनी हात उचलला। त्याच्यानंतर मग मी माझे जे सुरक्षा रक्षक होते त्यांना बोलवून त्यांना बाहेर काढलं आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार आता यांच्यावर 353 ची केस दाखल केलेली सरकारी कामात अडथळा म्हणून।